नमस्कार मित्रांनो. मुलांनो, आपली रोजची कामं ही चालूच असतात. दैनंदिन कामं आपण करतच असतो, वेगवेगळी कार्य आपली चालू असतात. पण या रोजच्या कार्यक्रमातून, या आपल्या रोजच्या कार्यातून आपण काही समाजाची मूल्यं जपत असतो आणि ती जपायला लागतात. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, समाजाची आपल्याकडे बांधिलकी असते. आणि या समाजासाठी काम करतानाच आपल्याला एक प्रकारचा कार्य करण्यास आपल्याला एक प्रकारची उत्तेजना मिळते, प्रेरणा मिळते. आणि अशा ह्या समाज कार्यासाठी वाहून घेतलेल्या महान व्यक्ती ह्या समाजासाठी भूषणाबळ ठरतात. त्यांच्या कार्याचा दखल घेतली जाते, त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जातो. अशाच एका वीरांगणेची आपण आज दखल घेणार आहोत, कारण तिचे कार्यसुद्धा तसेच आहे. तिला पुरस्कार मिळण्यासारखे तिने काम केलेले आहे. समाजाची बांधिलकी, समाजाचे ऋण याची जाणीव मुलांना व्हावी हा या पाठाचा उद्देश आहे. आणि म्हणून त्यांच्या कार्याची दखल तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये घेतलेली आहे. आपण ज्या वीरांगणेचा आत्ता परिचय करून घेणार आहोत, तिच्या कार्याचा आपण आढावा घेणार आहोत, तिचे नाव आहे रेखा मिश्रा. ह्या रेखा मिश्रा म्हणजे कोण? वीरांगणा तर आहेतच, समाजहितासाठी त्यांनी कामही भरपूर केलेलं आहे आणि अजूनही त्या कार्य करीत आहेत. रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर भारतामध्ये अलाहाबाद शहरात 1986 साली झाला. लहानपणापासून अभ्यासात प्रगती होतीच. त्यांनी 10वी शिक्षण केलं, BA शिक्षण झालं. इंग्रजी हा विषय घेऊन त्यांनी MAसुद्धा केलं. त्यानंतरच अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी BEd पूर्ण केलं. आणि नंतर मात्र त्यांच्यामध्ये एकदम वेगळाच विचार मनात यायला लागला की आपण रेल्वेमधील पोलीस दलाची परीक्षा द्यायची. आता ही हा विचार त्यांच्या मनामध्ये का आला? कारण ह्यालासुद्धा एक कारण आहे. त्यांचे वडील आर्मीत होते आणि त्यांनी हा विचार आपल्या वडिलांना बोलून दाखवला. वडिलांनी सांगितलं, तू हे वेगळं काम तुला करावं लागेल, इथे फक्त तुला तुझ्याच कामाची दखल घेतली जाईल असं नाही. ती म्हणली, ठीक आहे, पण मला हे काम करायचं. आणि त्या जेव्हा पोलीस दलाची परीक्षा पास झाल्या तेव्हा वडिलांनीच त्यांना सॅल्यूट केलं. आपल्या मुलीला सॅल्यूट करताना वडिलांनी त्यांना सांगितलं, मुली, तू फक्त स्वतःचं नाव कमवण्यासाठी पदवी घेतलेली नाही आहेस, तुला समाजहितासाठी, लोकांना मदत करण्यासाठी, मुलामुलींना आपल्या वेगळ्या वळणावर गेलेल्या मुलांसाठी तुला काम करायचे. आणि तिने हे आव्हान स्वीकारलं. पुढील भागात आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेऊया.